जे काही हवंय ते झी फाय ऍप वर पहा. झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काय बोलताय तुम्ही? मनवा आणि नितीश सख्खे भावंड आहेत सख्खे. त्या दोघांमध्ये वाद झाला म्हणून तिचा अपमान होतो असं होत नाही. ते दोघे आता भांडतील आणि उद्या गोड होतील. लग्नाच्या आधी पण बरेच वेळा त्यांचे वाद झाले पण नंतर गोड बोलायला लागले. ते आधीची गोष्ट वेगळी होती. आधी त्या मनवा सावंतराव होत्या, आता मनवा राजवीर मोहिते पाटील आहेत. अगं तू तरी समजून सांग त्यांना. मनू तुझा अपमान झाला असं तुलाही वाटतंय का? नाही बाबा. राजवीर तुमचा काहीतरी. अगं थांबलीस का? मनू बोल ना. तुला वाटतं का तुझा अपमान झालाय म्हणून? मनू कर्नल साहेब राग नका मनू प्लीज, पण त्यांना माहेरी नाही पाठवणार मी. आई अगं कशाला टेन्शन घेतेस? येतील बाबा. अरे पण बघ ना, अजूनपर्यंत आले नाही आहेत, शिवाय सांगून सुद्धा गेले नाही आहेत रे ते. आई अगं काहीतरी काम असेल, महत्वाचं असेल म्हणून गेले असतील ना. तुला काहीच कसं वाटत नाही रे? तू मला का बोलतीयस? कारण हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. आई तू पुन्हा पुन्हा मला बोलू नकोस. का नको बोलू? मग तू का म्हणून उलट सुलट बोललास मनूला? मला राग आला होता तेव्हा. हे चांगलं आहे तुझं. आपल्या सख्ख्या मोठ्या बहिणीला काय बोलायचं, कसं बोलायचं, ह्याचं काही भान? आई प्लीज आपण या विषयावर नको बोलायला. येतील बाबा.